नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघण्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक सूचना आहे ती म्हणजे दहा जून सायंकाळी साडेसात वाजता द युनिक अकॅडमीचं जे फेसबुक पेज आहे त्या पेजवर मी त्याची लिंक तुम्हाला कम्युनिटीमध्ये प्रोव्हाइड करेल आणि आपल्या ग्रुपवरही ते टाकेल तर दहा जून रोजी साडेसात वाजता आपलं रायटिंग स्किल फर्स्ट ड्राफ्ट्स आर नेव्हर परफेक्ट याच्यावर लेक्चर असणार आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तेही तुम्ही तिथं विचारू शकता आपला जो स्पॉटलाईट रायटिंग फोरम नावाचा ग्रुप आहे तिच्यावर आता बऱ्यापैकी लोक लिहून टाकतायत आजपासून आपण ए से आणि जे काही प्रश्न आहेत त्यासंबंधी पण चर्चा करायला सुरुवात करूयात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि साडेसात वाजता भेटूयात दहा जून रोजी तर आपला चॅनल फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध लिंक आहे फेसबुकवर ग्रुपही आहे तर तो फॉलो करा आजपासून अनलॉक वनमधलं एक महत्त्वाचं पाऊल उचललं जातं आहे ते म्हणजे खाजगी कार्यालयांना आजपासून सुरुवात होते आहे आणि दहा टक्के उपस्थितीची अट तिथं आहे एकंदरीतच जनजीवन आपल्याला पूर्वपदावर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी हे निर्णय आता घेतले जात आहेत फ्लेक्झिबिलिटी येते आहे पण ही फ्लेक्झिबिलिटी ज्या वेळेस असते त्यावेळेस लोक कशा पद्धतीने रिॲक्ट होत हे बघा आता हे मरीन ड्राईव्ह आहे आणि इथं जत्रा जमली सगळी तर एकतर तुम्ही आणि तुमचं कुटुंब यांच्याबाबत तुम्ही काळजी घेणं फार गरजेचं आहे नुसता मास्क लावला म्हणजे सगळं झालं तर असं होत नाही त्याच्यानंतर रेस्टॉरंट असतील मॉल्स असतील धार्मिक स्थळं असतील तर ती आता खुली करण्यात येणार आहेत पण हे सगळं जरी असलं तरी एक गोष्ट आपण नाकारू शकत नाही ती म्हणजे दररोज जवळपास आता काल पण नऊ पॉईंट पाचच्या आसपास पेशंट्स आहेत नवीन पॉईंट फाईव्ह के जवळपास म्हणजे दहा हजार पेशंट्स डेली आपल्याला आढळत आहेत आणि तिच्यातही महाराष्ट्राने परत एकदा तीन हजाराचा टप्पा पार केलेला आहे काल तीन हजार प्लस पेशंट्स महाराष्ट्रामध्ये आढळलेले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणं फार फार गरजेचं आहे म्हणजे आपल्याला आपली इकॉनॉमी पण सावरायची आहे आणि त्याच्याचबरोबर या बाकीच्या गोष्टींचाही विचार करायचा आहे यंदाचं पावसाळी पर्यटन जे आहे त्यालासुद्धा बंदी करण्यात आलेली आहे आता खरं तर गव्हर्नमेंटनी बंदी करायचंही काम नाही हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत पण एकंदरीतच कोविड नाईन्टीनची जी काही सगळी सिच्युएशन आहे तिच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं पावसाळी पर्यटन होणार नाही म्हणजे पुण्याचा विचार करता हे बुशी डॅम जो काही आहे लोणावळा त्याच्यानंतर ते हा ना इकडं तिकडं जनता जाते पावसात भिजायला तर ते आता घरातच भिजायचं काय भिजायचं असलं ते त्याच्यानंतर दिल्ली हॉस्पिटल्स ओनली फॉर रेसिडेंट्स आता दिल्लीमधली जी हॉस्पिटल्स आहे तर ती फक्त स्थानिकांसाठी दिल्लीच्या नागरिकांसाठी असतील असं तिथून सन तिथल्या मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेलं आहे आणि जे काही सेंट्रल गव्हर्मेंटच्या फॅसिलिटीज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये एम्स आहे बघा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं से जे आहे ते सर्वांसाठी ओपन राहील परंतु जे दिल्ली गव्हर्नमेंटचं आहे ते फक्त आणि फक्त दिल्लीच्या नागरिकांसाठीच उघडं असणार आहे त्याचं रिझन असं आहे की मोठ्या प्रमाणावर पेशंट्स वाढता येत आणि तिथं जर ते मॅनेज बाहेरच्या राज्यातली लोकं पण तिथं आली तर ते खूपच चावस होऊ शकतो त्याच्यामुळे असं यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे दिल्ली गव्हर्नमेंटनी त्याच्यानंतर एकंदरच चीनच्या बाबतीमध्ये जे काही आपले टॉक्स चालू आहेत आणि तिच्यामधून शांततामय मार्गाने हा हे सगळं सीमावाद जो आहे तो संपवण्यासाठी आणि पूर्वप्रदावर एप्रिलमधली जशी परिस्थिती होती तशी आणण्यासाठी फेऱ्या चालू राहतील पाच सहा मेपासून ही सुरुवात होती की जिथं इंडिया आणि चायनीज टूप जे होते ते पॅनगोंग सो लेक लद्दाख जे आहे तर तिथं त्यांच्यामध्ये बासाबाशी झाली होती इंजुरी पण झाली होती त्याच्यानंतर मे नऊला काय झालं होतं की नाकुला जो आहे नॉर्थ सिक्कीमचा तिथंही चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली ओके चौदा मेला आर्मी चीफ जे आहेत त्यांनी स्टेटमेंट केलं की ॲग्रेसिव्ह बिहेवियर ऑन बोथ साईड दोघीकडून ॲग्रेसिव्ह बिहेवियर चीनने म्हटलेलं आहे की इंडियाने ट्रेस पास केलं म्हणजे त्यांच्या सीमेत आपण गेलो आणि इल्लीगल आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल तिथं आपण इल्लीगल इन्स्ट्रास्ट्रक्चर उभं करतो आहे असं अठरा मेला चीनचं म्हणणं होतं मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सनी सांगितलेलं आहे की चायनीज जे आहे तर हँड्रिंग नॉर्मल पेट्रोलस तर ते गडबड करत आहेत तिथं परत त्याच्यानंतर सत्तावीसला परत चायनाने म्हटलं होतं की सिच्युएशन स्टेबल आणि कंट्रोलेबल आहे दोन जूनला आपले राजनाथ सिंह जे आहेत सर संरक्षण मंत्री त्यांनी सांगितलं होतं की एल ए सी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलजवळ मोठ्या प्रमाणावर चीनी सैन्य आलेलं आहे ओके त्याच्यानंतर परत मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स हा ना जॉईंट सेक्रेटरी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती चायनीज मिनिस्टर बरोबर डायरेक्टर ऑफ जनरलबरोबर सहा जूनला मिलिटरी कमांडर जे होते त्यांचे टॉक झाले होते आपण याच्याबद्दलची न्यूज ऑलरेडी कवर केलेली आहे पण हा सगळा मुद्दा आज पण आलेला आहे पेपरला पण याच्यामधून एकच आहे की येत्या काळात चर्चांमधून हा मार्ग आपण काढणार आहोत आणि ही चांगली बाब आहे आताच्या डेटमध्ये युद्ध या सगळ्या गोष्टी कुणालाही परवडत नाही तर हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये दररोज पंधरा टन कोविड कचरा निघतो आहे बघा आता कुठलीही गोष्ट जी असते की आपण एकीकडे म्हटलं की बाबा प्रदूषण कमी होतं आहे वगैरे वगैरे परंतु कोविड कचरा काय आहे की मुखपट्टी म्हणजे मास्क असतील ग्लोव्ज असतील सॅनिटायझर याचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे की तो कचरा आणि वापरलेले मास्क लोक फेकून देतात वगैरे आता एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये म्हणजे आता हा आठ जूनचाच डेटा आहे कचऱ्याचं प्रमाण दुप्पट झालेलं आहे पंधरा टन कचरा है ना दररोज आता या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मार्गदर्शक तत्व आहेत कारण हा कोविड नाईन्टीनशी संबंधित कचरा आहे परंतु काय होतंय नागरिकांकडून हा कचरा रोजच्या कचऱ्यामध्ये मिसळला जातो आहे म्हणजे जे मास्क वगैरे आहेत तर नागरिक काय करतात डस्टबिनमध्येच टाकून देतात आणि हे चुकीचं आहे असं केलं करायला नको राज्यात तीस तर देशामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव विल्हेवाट केंद्र आहेत म्हणजे या कोविड नाईन्टीनचा जो कचरा आहे तोची प्रॉपर विल्हेवाट त्या कोड ऑफ कंडक्टनुसार घालवण्यासाठी राज्यामध्ये महाराष्ट्रात तीस आणि जगात एकशे अठ्ठ्याण्णव विल्हेवाट केंद्र आहेत सुमारे तेरा हजार कर्मचारी याच्यासाठी काम करतात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण यांना दिलं जावं या कर्मचाऱ्यांना जे कचऱ्याची विल्हेवाट लावता याची मागणी दोन महिन्यापासून होते पण त्याच्याकडे कानाडोळा केला जातोय अशी टीकाही होते कारण ही लोक कोविड नाईन्टीनशी संबंधित कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना त्यांनाही तितकाच धोका आहे जितका एका डॉक्टरला असू शकतो किंवा स्वास्थ्य कर्मचारी जेवढे काही आहेत आपल्याकडे ब्रदर्स आहे सिस्टर्स आहे त्यांना जेवढा धोका आहे तेवढ्या डॉक्टरलाही आहे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण या काळामध्ये पन्नास टक्क्यांनी कमी झालेलं आहे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचं रिझन असं आहे की बऱ्याचशा सर्जरीज पोस्टपॉन झालेल्या आहेत कोविड काळामध्ये सर्जरी करू नयेत किंवा मग हे सगळ्या गाईडलाईन्स होत्या आणि जर खूप एमर्जन्सी नसेल तर ते पोस्टपॉन करावं आणि त्याच्यामुळे हा जैववैद्यकीय कचरा जो आहे तो पन्नास टक्क्यांनी कमी झालेला आहे ओके तर ते एक लक्षात ठेवा तो येत्या काळात परत रेग्युलर झाल्यानंतर तो वाढणार आहे अमेरिका वर्ण विरोधी लढा जो आहे तो आता शांततेच्या मार्गाने होतो आहे ती हिंसाचार तिथं चालू होता आफ्रिकन अमेरिकी नागरिक जो आहे जॉर्ज फ्लाईड याचा पोलिसांच्या अत्याचारात मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या निदर्शनांचं हिंसक रूप आता पालटलं आहे सहा जून दोन हजार वीस पासून शांततामय मार्गाने निदर्शनं सुरू आहेत तिथं सो सहा जून म्हणजे शनिवारपासून तिथं शांततामय मार्गाने निदर्शनं सुरू आहेत सहा जूनलाच भारत चीन शांततामय मार्गाने प्रश्न सोडवण्याचा सगळा प्रयत्न सुरू झाला ना सहा जून सगळी शांततेचा दिवस झाला आहे हा पंचवीस मे रोजी फ्लाईटचा मृत्यू झाल्यानंतर त्याविरोधात सर्वाधिक लोक एकाच वेळेस एकत्र जमण्याची सहा जून ही पहिलीच वेळ होती म्हणजे वॉशिंग्टनमध्ये कम्प्लिटली ट्राफिक थांबलं होतं रस्त्यावर वाहनं जायला जागा नव्हती उडी लोकं जमली होती जागतिक स्तरावरून याला पाठिंबा मिळतो आहे लंडन मॉर्सेली येथे निदर्शनं करण्यात आलेली आहे सिएटल पोलिसांवर लोकांनी बाटल्या आणि दगड फेकलेले आहेत म्हणजे बघा एकंदरच काय होतं की ह्या प्रकारची जी काही सगळी चळवळी किंवा म आंदोलनं आहेत ती जगात पसरलेली आहेत अरब स्प्रिंग नावाचं प्रकरण काय अरब स्प्रिंग काय एका ठिकाणी एक फळ विक्रेता तो तिथल्या लाल फितीच्या कारभाला कंटाळून स्वतःला जाळून घेतो ट्युनेशियामधून आणि अख्खं जग जळायला सुरुवात होते तर हे जे काय अरब स्प्रिंग आहे की मोस्ट प्रॉब्ली अरब कंट्रीजमध्ये सिरिया वगैरे आजही कितीतरी लोक तिथून बाहेर पडू शकलेले नाही आहेत तर ही जी आंदोलनं असतात ही बऱ्यापैकी इम्पॅक्ट टाकतात एकंदरच सगळी सोसायटी असू दे पूर्ण जग असू दे चीनद्वारे करोना विषाणूबाबत श्वेत पत्रिका काढण्यात आलेली आहे आता बघा बऱ्याचदा तुमचे असे प्रश्न होते की कोविड नाईन्टीनवर काय प्रश्न विचारले जाऊ शकता तर कोविड नाईन्टीन साठी काल टर्मिनॉलॉजीचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तो अपलोड पण केलेला आहे तर तो कोविड नाईन्टीन टर्मिनॉलॉजी प्रत्येकाने बघा की कोविड नाईन्टीनशी संबंधित असणारी महत्त्वाची संज्ञा तिचा अर्थ नेमका काय होतो त्याच्यावर तुम्हाला शंभर टक्के येत्या काळामध्ये प्रश्न कुठं ना कुठं आढळतील तर त्याच्यामुळे तो लेक्चर तुम्ही मिस करू नका की कोविड नाईन्टीनवर प्रश्न कसे आता ये श्वेत पत्री का चीन काड का चीन हो। ही श्वेतपत्रिका चीननी काढलेली आहे तिच्यामुळे हिच्यातच त्याला काही अर्थ उरत नाही की चीननी स्वतःबद्दल म्हणजे स्वतः आम्ही किती निर्दोष आहोत म्हणजे कुठलंही भांडण असलं की दोन लोक जर आहेत ए आणि बी तर प्रत्येक स्वतःची बाजू अशा पद्धतीने मांडतो की तिसऱ्या माणसाला तो जर फक्त ए बद्दल बोल बरोबर बोलत असेल तर त्याला वाटतं की एची काही चूक नाही सगळी बीची आहे आणि हाच बी त्या तिसऱ्या माणसाला एकट्यात काही सांगत असेल तर याच्यातून असं लक्षात येतं की सगळी चूक एची आहे बीची काहीच नाही तर करोना विषाणूची माहिती जी आहे ती वेळीच दिली होती असा दावा चीननी श्वेतपत्रिकेत केला आणि स्वतःला निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकलेलं आहे ऑबियसली हे कोणी मान्य करणार नाही सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये करोना सापडला आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या आजाराचं स्वरूप विषाणूजन्य निमोनिया असं होतं असं चीननी म्हटलेलं आहे सो सत्तावीस डिसेंबर ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे एकोणीस जानेवारी दोन हजार वीस करोना विषाणू माणसातून माणसात पसरत असल्याचे निदर्शनास आले आणि लगेच त्यासंबंधीच्या उपाययोजना केल्या गेल्या आणि डब्ल्यू एच ओला त्याच्याबद्दल कळवलं गेलं एकोणीस जानेवारी नाईन्टीन जानेवारी कालच्या लेक्चरमध्ये आपण अकरा फेब्रुवारी ही तारीख बघितली होती अकरा फेब्रुवारीचं काय महत्त्व आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर डब्ल्यू एच ओच्या जा, तीस जानेवारी दोन हजार वीस आता तीस जानेवारी दोन हजार वीसला कोविड नाईन्टीनला पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न असं घोषित केलं गेलं की के आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमानसाच्या स्वास्थ्यासंबंधीची ही आणीबाणी आहे तीस जानेवारीला अकरा मार्च दोन हजार वीस कोविड नाईन्टीनला पॅन्डेमिक घोषित करण्यात आलं की हा जगभर पसरलेला रोग आहे ओके तर आणि आता याच्यामध्ये एक महत्त्वाची तारीख जी आहे ती अकरा फेब्रुवारी तर तिचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर आजचा यू पी एस सीसाठीचा प्रश्न घ्या यू पी एस सीसाठीचा जो प्रश्न आहे तो म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ प्रायव्हेट हॉस्पिटल्स इन सिच्युएशन लाईक कोविड नाईन्टीन कोविड नाईन्टीनच्या याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्सची नेमकी भूमिका काय असते द मू बाय सर्टन स्टेट्स टू रेग्युलेट हॉस्पिटल फीज चार्ज इन अ प्रायव्हेट सेक्टर फॉर कोविड नाईन्टीन इज डिलेड है ना तुम्हाला असं वाटतं का की बाबा स्टेट्सनी जे काही काही स्टेट्सनी हॉस्पिटलचे जे काही चार्जेस आहेत तर ते निश्चित केलेले आहेत तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे गिव युअर ओपिनियन दहा मार्क दीडशे शब्दांसाठीचा सा हा प्रश्न आहे तर हे एक लक्षात ठेवा तर हे जे प्रश्न आहेत हे आपण आजपासून डिस्कस करायला घेऊयात याचे लेक्चर्स मी तुम्हाला टाकतो पण तुमचं काम आहे की तुम्ही स्पॉटलाईट रायटिंग फोरम तर त्याच्यावर तो टेलिग्रामचा ग्रुप आहे तिच्यावर तुम्ही लिहिलेली आन्सर पोस्ट करा तिथं मुलंही वाचतात बाकीची आणि तेही तुम्हाला सजेस्ट करत असतात की याच्यात काय असलं पाहिजे होतं काय नको पाहिजे होतं ओके तर तो आपला एक्सक्लुझिवली रायटिंग प्रॅक्टिसचा ग्रुप आहे ओके तर त्याच्यावर तुम्ही पोस्ट करा एम पी एस सीचे पण बरेच निबंध तिच्यावर आलेले आहेत बघा एम पी एस सी निबंध यावेळेसचं स्पॉटलाईट सिनॅक तुम्ही बघा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत चारशे शब्द पंचवीस गुणांसाठी तुम्हाला लिहायचं आहे आजचं जे टॉपिक आहे तुमचं ते आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे तर जी नवीन लोकं असतील तुमच्यासमोर हे सगळे टॉपिक्स आहेत जे आतापर्यंत मी दिलेले आहेत तर ते तुम्ही नोट डाऊन करणं अपेक्षित आहे आणि याच्यावर लिहिणं अपेक्षित आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे ओके प्रश्न आपली हे झालेत का बरं तर प्रश्न हे ॲक्च्युली जरा फाईल गडबडली आहे तर हे मी उद्या किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये कव्हर करून देत तुम्हाला स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा स्पॉटला